आम्ही लोकराज्य महाअभियान अनुलोप आयोजित रोजगार मेळावा व रक्तदान शिबिर मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार श्री शशिकांतजी गायकवाड, सागर आर्डेकर, BDO मोहिते सर, पोलीस निरीक्षक किशोरजी जाधव व इतर मान्यवर ह्या कार्यक्रम वनविभाग कार्यालय शांतीनगर रोड येथे संपन्न करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन करणारे माधव तिफणवार, राजेशजी पाठारी, अनुलोप जनसेवक यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम इथे आजच्या कार्यक्रमासाठी जे अनुगामी लोकराज्य महाअभियान मिलने वाला है तो है पुणे में, वो स्किल डेवलपमेंट सर्टिफिकेट लेकर आ जाओ. लेकिन तुमचा जास्त वेळ नाही घेता. कमीत कमी एखादा प्रशिक्षण कालावधी असेल आणि त्याला निव्वळ आपण 2000 रुपये द्यायचं तर कुटुंब कसं चालेल. त्यामुळे त्याला पदाधिकारी, व्यासपीठावर निर्माण असलेले अधिकारी वर्ग यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित दिली. नीम आवाज येत नसेल मागेपर्यंत तरी पण मी सांगेल इंटरव्ह्यूच्या वेळेस. त्यांचं अभिनंदनही करतो की त्यांनी विविध सरकारी योजनांचा लाभ विविध लाभार्थ्यासाठी लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी, त्याचबरोबर जे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आपल्याकडे आहे त्या बेरोजगार युवकांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जो रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे त्याचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. या संस्थेमार्फत आज या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी, या मेळाव्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला ॲज अ ट्रेनिंग म्हणून आम्ही घेतो. 3 महिने ते 36 महिन्याचा ट्रेनिंग पिरियड असेल तुमचा. त्यानंतर तो 3 वर्ष करतो, त्याला या सिटीकडनं स्किल डेव्हलपमेंट इंडियाचा सर्टिफिकेट भेटेल. त्या सर्टिफिकेटवर तुम्ही दुसऱ्या अदर्स कंपनीमध्ये अप्लाय करू शकता. आज तुम्हाला इथे विद्यावेतन कमी असेल, स्टायपेंड कमी असेल 10,000 ते 15,000 दरम्यान, पण ही स्किल घेतल्यानंतर आज तुमच्याकडे स्किल नाही आहे. आमची अनुलोमच्या रोजगार मेळाव्यामध्ये ॲक्च्युली हा मेळावा तुम्ही मागे पाहतच असाल की पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि इतर तरुण ह्याच्यामध्ये असा विषय आहे की निम जी संस्था आहे ती स्पेशली संपूर्ण भारतामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून रोजगाराचे स्कीम राबवत असते आणि त्या माध्यमातून आपण इतर ठिकाणी रोजगाराचे जे संधी प्रॉब्लेम आहेत किंवा रोजगाराची गरज आहे ती अनुलोमने ओळखून ॲक्च्युली हा रोजगार मेळावा ठेवलेला आहे. भिवंडी आणि आसपासच्या परिसरातील तरुणांनी अक्षरशः उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. तर 500 अधिक ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याकडे नोंदणी झालेली आहे आणि त्या माध्यमातून आपण हा मेळावा घेत आहोत. त्याचबरोबरीनं इतर गोष्टीमध्ये आरोग्याच्या पक्षामध्ये अनुलोम पहिल्यापासून सक्रिय आहे. भिवंडीची गरज पाहता आपल्याकडे जो कामगार वर्ग आहे, गरीब तरुण आहे, मध्यमवर्गीय लोअर क्लास जो लोक पिरियड आहे, आपण IGM इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये आपण एक शवपेटी ऑलरेडी लोकार्पण केलेली आहे जी कमीत कमी याच्यामध्ये लोकांना त्यांचे नातेवाईकांचे मृतदेह ठेवले जातात एक जनसेवेच्या भावनेतून. किंवा आमचे जनसेवकही IGMला काही काळ देतात, दिवसातला तासभर 2 तास तरी तिकडे देतात. तिकडे आलेले आदिवासी रुग्ण असतील त्यांना मार्गदर्शन करणं, 108 संदर्भासाठी ॲम्ब्युलन्सविषयी त्यांना माहिती देणं किंवा इतर IGMच्या सुविधांची त्यांना माहिती देणं हे असं पाठ करत असतो. आज या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं निमचे नावाच्या संस्थेच्या माध्यमातून 10वी 12वी पास, ITI होल्डर, केमिकल इंजिनियर्स असतील त्या क्षेत्रातल्या तरुणांना त्यांच्या स्किलनुसार जॉब्स प्रोवाइड केले जाणार आहेत. त्यांना ट्रेनिंग बेसिसवरती मानधनसुद्धा दिलं जाणार आहे. 3 महिने ते 3 वर्षापर्यंतचा कालावधी असतो. त्यात कालावधीच्या पिरियडमध्ये त्यांना ट्रेनिंग मिळणं, त्यांना मानधन मिळणं आणि त्यांना पुढे त्यांच्या नोकऱ्यांना मिळून त्यांना चांगला त्यांना अर्थार्जन होणं हा याच्यामागचा उद्देश आहे. सर्व वृद्ध अवस्थेतल्या सर्व लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात हाच उद्देश घेऊन अनुगामी लोकराज्य महाअभियान कार्यरत आहेत. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला सहजरित्या आणि एकदम मला उत्सुकपणे प्रतिसाद द्यावशी वाटतोय की जळगावमध्ये पातोऱ्या या शहरामध्ये आज 331 जणांना आपण रोजगाराचं पात्र झालेल्या युवकांना डायरेक्टली जॉब ऑर्डर दिलेले आहेत. केंद्र सरकारच्या निम या स्कीमच्या अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुलोमच्या सहकार्याने
तरुणांना रोजगार मिळावा आणि तरुणांचं स्किल डेव्हलप व्हावं, त्यांचं परिवार उभा राहावा अशी एक भूमिका घेऊन अनुलोम एकदम अतोनात प्रयत्न करते. आमचे सर्व भाग जनसेवक त्यासाठी अवरत झटत आहेत. शेतकरीसाठी विशेष योजना अशा होत्या का, शेतकरी कर्जमाफी योजना, त्यासाठी मग फॉर्म भरण्यासाठी अनुलोमचे कार्यरत सर्व भाग जनसेवक यांनी चांगला प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांपर्यंत ज्या काही कुक्कुटपालन योजना असतील, शेळीपालन योजना असतील, त्यांचं प्रशिक्षण देणं, त्यांना त्या योजनेचं वाटप आणि त्यांना योग्यरित्या योजना मिळणं, यासाठी पण आमचे वस्ती मित्र, स्थान मित्र आणि भाग जनसेवक सदैव प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांसाठी आत्ताच आपण भिवंडीमध्ये कन्या विद्यालय आहे त्या ठिकाणचे एक 40 अर्ज आपल्या भिवंडी पंचायत समितीमध्ये सबमिट केलेले आहेत, ज्याच्या आधारे मुलींसाठी मोफत सायकल ही पंचायत समितीची स्कीम आहे, त्या स्कीमचे फॉर्म आपण आत्ता भरलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेसचे ज्या आता योजना आहेत की 12वीपर्यंत विद्यार्थिनींना मोफत पास, पण ज्यांचे पास काढण्याची सुविधा, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम पण अनुगामी लोकराज्य महाअभियान करीत आहे. तसा अर्थाने सामाजिक दायित्व घेऊन ही सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ असं वृद्ध वाक्य घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर आज आतापर्यंत अनुगामी लोकराज्य महाअभियानाच्या माध्यमातून जवळजवळ 7.5 लाख व्यक्तींना आपण वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचवलेल्या आहेत. 125 कोटी जनतेपर्यंत अनुलोम काय आहे ही संकल्पना पोहोचलेली आहे. हे लोकांचं राज्य आहे अशी भावना लोकांमध्ये निर्माण व्हावी आणि समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये सकारात्मक वातावरण उभा व्हावं, हा खऱ्या अर्थाने अनुलोमचं ब्रीद वाक्य आहे. अनुलोमच्या माध्यमातून आज आपल्याला अतिशय चांगलं सदृढ रोजगारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. प्रथमतः मी अनुलोमचे सर्व सहकारी यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. बऱ्याचदा संतोषी गुरु आमच्याकडे येतात, त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे त्यांचं जे काम आहे शासन आणि जनता यांच्यामधला दुवा काय, गावातल्या गरीब लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवायच्या, आम्ही शासकीय अधिकारी सर्वांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा कमी लोकांपर्यंत पोहोचतो, पण यांची संस्था सर्व शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार गावपातळीवर करते. बऱ्याच ठिकाणी रोजगारासाठी मेळावे घेते, अतिशय चांगल्या प्रकारे हाताच्या बोटावर मोजण्यात काही संस्था आहेत, त्याच्यामध्ये अनुलोमचं नाव प्राधान्यानं घेणं या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा वाटतोय. हे काय